विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने आज पत्रकारों से एयरपोर्ट पर बातचीत करते हुए विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान वडेट्टीवार ने कहा, अब जनता खुलकर बोल रही है कि देश के प्रधानमंत्री राहुल गांधी होना चाहिए। इसी के साथ विविध विषयों पर संवाद साधते हुए उन्होंने प्रतिक्रिया साझा की है। हो, आता लोक स्पष्टपणे भूमिका स्वीकार आमचे राहुल जी पंतप्रधानांच्या संदर्भात ज्या पद्धतीने पंतप्रधान होतील ही जनतेची इच्छा दिसते आहे। तरुणाई राहुलजींना आता पंतप्रधानपदी बघण्याची त्यांना इच्छा झालेली आहे। ते म्हणाले की 450 लोकांनी पैकी एकाने घेतला, 450 पैकी 435 लोकांनी नाव घेतला राहुल गांधींचं। हे 52 लपवत आहेत। 435 36वा हा तरुण होता, म्हणजे किती बदल झालेला आहे आता हे पाहून कोणी लक्षात घेतलं पाहिजे। नाही, मधामध्ये आमचं सरकार मध्यंतरी आलं होतं किंवा त्यापूर्वी सुद्धा राज्यातील उद्योग स्थिरावेत म्हणून त्यांना काही सवलती जाहीर केल्या, त्याचे झोन पाडले गेले होते। परंतु आत्ताच्या संदर्भात आता बघा, काल परवा 1.35 वाढवला का? तर अदानीचा इम्पोर्ट कोल महाग झाला म्हणून सामान्य ग्राहकावर 35 पर युनिट चार्ज वाढवून घेतला। उद्योगामध्ये सुद्धा तेच आहे। इम्पोर्ट कोलमध्ये इंडोनेशियावरून जो कोल आणला जातो तो कोल डबल किमतीमध्ये अदानी हा इथल्या लोकांना विकतो आहे, त्यामुळं पॉवर महाग होत चालली आणि या राज्यामध्ये उद्योग स्थिरावणं कठीण झालं। या उद्योगासाठी सरकारची अजूनही कुठली स्पष्ट अशी नवीन वाढते सगळे महागाई निर्देशांक पाहिला, पण महागाई वाढते आहे, कोळशाचे दर वाढते आहेत, कच्च्या मालाचे दर वाढते, सगळ्या परिस्थितीमधून स्टील इंडस्ट्रीला स्थिरवण्यासाठी एक नवीन पॉलिसी सरकारने आणावी, त्यांना सवलत घोषित करावी, नाहीतर राज्यातून हळूहळू उद्योग पलायन करतील। गुजरातला जावं हे केवळ वीज महाग झाली म्हणून गुजरातकडे जात आहे असं नव्हे, तर मुद्दा म्हणून गुजरातकडे उद्योग गेले पाहिजेत हा सरकारचा दावा आहे।